त्याचा व्हिडिओ बघितला. आज आपण व्याकरणासंदर्भातला व्हिडिओ पाहणार आहोत. त्यातले संख्याविश्व हे आज आपण पाहणार आहोत. संख्याविश्व मध्ये आपण नवी मध्ये पण शिकलो आहोत, दहावीला पण पाहिलेला आहे. ती एक आजी आहे आणि ती तिच्या नातवंडांना असंख्यात संस्कृत शिकवते आहे. मग साधं वर्ण जे आहे साधं वाक्य तर ते बोलू शकतात, परंतु जिथे संख्या मोजण्याचा किंवा संख्यांचा प्रश्न वापर जिथे करायचा असतो तो शुद्ध पद्धतीने झाला पाहिजे यासाठी आजी त्यांना शिकवते आहे. आणि मग त्यामध्ये देखील क्रमवाचकांचा प्रश्न येतो. म्हणजे जर आपल्याला एखाद्या गोष्टी एकदा मोजायचं असेल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, म्हणजे हे काय आहे, आपण क्रमाने मोजतो आहे. मग क्रमवाचक संख्या संस्कृत मध्ये कशा वापरायच्या ते आज आपण पाहणार आहोत. पुस्तकामध्ये पान नंबर 97 जो तक्ता आहे बघा, त्या तक्त्यामध्ये सगळं दिलेलं आहे की पुल्लिंगामध्ये कसं वापरायचं, स्त्रीलिंगामध्ये कसं वापरायचं आणि नपुसकलिंगामध्ये कसं वापरायचं. या क्रमवाचकामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, की वाक्यातलं जे विशेष्य असतं त्या विशेष्यानुसार त्याचं लिंग वचन बदलत असतं. आपण या उदाहरणावरून बघूया. बघा, श्रीकृष्णा देवक्या हा, इथे संख्या 8 दिलेली आहे. आपत्यम, श्रीकृष्ण देवकीचं कितवं आपत्य होत? श्रीकृष्णा देवक्या हा अष्टमम आपत्या हा, अष्टमम आपत्यम नपुसकलिंगात, म्हणून त्याचं अष्टमम हे देखील नपुसकलिंगामध्ये तक्ता तुम्ही जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल. तर अष्टमम या वाक्याचं हे विशेष आहे आणि विशेषानुसार त्याचं हे संख्या जी आहे ती आपल्याला लिहायची आहे. म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले हे ओळखणं गरजेचं आहे की वाक्यामधलं विशेष कोणतं आहे. दुसरं वाक्य आपण बघूया, पौष मास हा संवत्सरस्य दहा दशम मास हा. आता या वाक्यामध्ये मास हे काय आहे, या वाक्याचं विशेष आहे. आणि मग म्हणूनच पौष मास हा संवत्सरस्य, पौष मास हा वर्षातील दशमा हा दहावा महिना आहे. अशा प्रकारे आपण जे पुस्तकामध्ये संख्यावाचक दिलेले आहे, ज्या गालिने जागा दिलेल्या आहेत, त्या सर्व करायच्या आहेत, त्याच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातील. धन्यवाद.